तर आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या समोर सत्ताधारी महाविकास आघाडीसमोर एक मोठं आव्हान असणार आहे आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्याचं कडवं आवाहन महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांसमोर असणार आहे स्वबळावर लढल्याचा सर्वाधिक लाभ भाजपालाच होईल असा अंदाज व्यक्त करत आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरात सूर मिसळायला सुरुवात केली आहे आतापर्यंत बहुतेक वेळा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितपणे निवडणूक लढवली आहे त्यांच्यातही काही वेळा जागा वाटपाबाबत वादविवाद झाले आणि त्यांनी अनेकदा स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आता त्यांच्या जोडीला शिवसेना असल्याने आता जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे तरीही महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना तिन्ही पक्षांना समान जागा वाटप होईल अशी अपेक्षा आहे मात्र सध्या शिवसेना काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीचे सर्वात कमी नगरसेवक महापालिकेत आहेत आता तौफिक शेख आनंद चंदन शिवे महेश कोटे व त्यांचे समर्थक नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याने आगामी निवडणुकीत हे निश्चित आहे आगामी निवडणुकीत काँग्रेस शिवसेनाच्या वाट्याला किती जागा येतील हे प्रभागर रचना अंतिम झाल्यानंतरच ठरेल तत्पूर्वी देगाव जुने विडीगरकुल शिळगी नई जिंदगी बाळे जुळे सोलापूर अशा महत्वाच्या ठिकाणी कोणत्या पक्षाचं वर्चस्व अधिक याचा आढावा घेतला जात आहे ओबीसीची आरक्षणाचा निर्णयही अजून झाला नसून त्यासंबंधीचा निर्णय झाल्यावर जागा वाटपाचा प्रश्न सोडवणे सोयीस्कर होणार आहे